आई सन्मान मोहिमेअंतर्गत श्रमजीवी संघटनेतर्फे निवेदन सादर. श्रमजीवी संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आज दिनांक 27 जानेवारी रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून आई सन्मान मोहिमेअंतर्गत सर्व शासकीय दस्तऐवज मध्ये प्रत्येकाच्या नावापुढे आईच्या नावाची नोंद व्हावी अशी मागणी करण्यात आली. याची सुरुवात 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त ठाणे, पालघर, नाशिक, रायगड जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना त्यांच्या आईच्या नावाचा उल्लेख असल्याच्या नेमप्लेट देण्यात आल्या. आज कल्याण उपविभागीय अधिकारी यांना अभिजित कमल तुळशीराम भांडे पाटील अशी संपूर्ण आईच्या नावासह नेमप्लेट देण्यात आली. याची सुरुवात शासकीय अधिकारी यांच्या कार्यालयापासून करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी राजेश चन्ने, तालुका अध्यक्ष विष्णू वागे, तालुका सचिव नंदू जाधव, शहर उपप्रमुख लहू भोकटे यांच्यासह महिला पदाधिकारी ज्योती फसाळे, धाकूबाई शेळके, आशा पवार, अनिता ताय वायडे, जिजा वाघे यांची उपस्थिती होती. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे कल्याणचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. ब्युरो रिपोर्ट, लोखिंद वृत्तवाहिनी.